गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक संपली. तब्बल 2.5 तास झालेल्या बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. भाजपप्रमाणेच काँग्रेसशिवायही पहिल्या यादीत महाराष्ट्रामधील एकाही उमेदवाराचं नाव नाही. मवियाचं जागावाटप रखडल्यानं उमेदवारी जाहीर करण्यामध्ये उशीर. मवियाची आज महत्वाची बैठक. प्रकाश आंबेडकरांसोबत मविया नेते करणार चर्चा. कुणाला किती जागा द्यायचा याचा होणार निर्णय. नाशिकमध्ये मनसेचा राज्यस्तरीय वर्धापन दिन मेळावा. राज ठाकरे साधणार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर तर दापोली मतदारसंघामधील विविध विकास कामांचं भूमिपूजन. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची गळा भेट तर भेटीमुळे चर्चांना उधाण. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला कारखाना ईडीकडून जप्त तर शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई. मनमाडमध्ये दुष्काळामध्ये 13वा महिना. तब्बल 23 दिवसांनी आलेलं पाणी सुद्धा गढूळ. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. बुलढाण्यामध्ये वऱ्हाड्यांनी भरलेली ट्रॅव्हल्स बस नदीपात्रात पलटी होता होता बचावली. मोठा अनर्थ टळला. आणि कोकण मार्गावर विशेष गाड्या. होळीसाठी जाणाऱ्यांना खास सोय. रेल्वे गाड्यांचं आरक्षण सुरू.